राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेत आणि दोनही गटांच्या काल वेगवेगळ्या सभा झाल्यात अजित पवार यांच्यासोबत नाशिकचे निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर होते काका तुम्ही अजितदादांबरोबर का गेलात निफाड तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक लढली आणि विधानसभेमध्ये ज्या लोकांना काही शब्द दिलेले आहेत विकास कामं करण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी होणं ही खरी काळाची गरज आहे सुरुवातीच्या काळातही अडीच वर्ष आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेमध्ये सहभागी होतो पण त्या काळामध्ये दीड ते दोन वर्ष कोरोना गेला पाहिजे तेवढी विकासकामं त्या ते ठिकाणी करता आली नाहीत आणि एक वर्षमधलं आपण बघितल्यानंतर जर सत्ता नसेल तर तालुक्यातील जनतेची कामं त्या ठिकाणी होत नाहीत त्यामुळे विकास कामं होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच दादांबरोबर जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे पण मग काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं आहे नाही सत्ता असल्याशिवाय कोणते कामं त्या ठिकाणी होऊ शकत नाही रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे तर खूप प्रश्न या ठिकाणी आपल्या आवासून या ठिकाणी पडलेले आहेत आणि निफाड तालुका म्हटल्यानंतर किंवा नाशिक जिल्हा म्हटलं तर शेतकरी हा कृषीप्रधान जिल्हा या ठिकाणी आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्यामध्ये आणि देशामध्ये सरकारमध्ये सहभागी होणं ही खरी काळाची गरज आहे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर कांद्याचा खूप मोठा प्रश्न आहे टमाट्याचा प्रश्न आहे द्राक्षबागाचा प्रश्न आहेत त्या ठिकाणी माल कायमस्वरूपी निर्यात खुली राहणं ही पवारसाहेबांच्या माध्यमातूनही आम्ही तेच काम त्या ठिकाणी करत होतो परंतु गेल्या नऊ वर्षापासून देशामध्ये चित्र त्या ठिकाणी बदललेलं आहे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान त्या ठिकाणी झालेले असल्यामुळं आणि त्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना दिलासा कसा देता येईल किंवा कायमस्वरूपी बाराही महिने ही निर्यात कांद्याची कशी खुली राहील टमाटा कसा जाईल बांगलादेशला आपले द्राक्ष जात असताना तर सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो त्या ठिकाणी ड्युटी लावलेली आहेत ती ड्युटी करून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त भाव कसा मिळवून देता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि राज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे रविवारी जो शपथविधी झाला तो प्रसंग याच्या आधी दोनदा आला असता असं स्वतः कालच्या सभेमध्ये स्पष्ट झालं होतं दादा पण बोलले प्रफुल्ल पटेल पण बोललेत तुम्हाला त्याबद्दल किती माहिती होती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत ज्या दिवशी दहा जून एकोणावीसशे नव्याण्णवला पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ सोबत आम्ही त्या ठिकाणी आहेत जे जे निर्णय पवारसाहेब असेल प्रफुल्ल पटेल असेल अजितदादा असेल त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतले बरेच निर्णय घेत असताना काही गोष्टींची माहिती आमच्यापर्यंत पण त्या ठिकाणी आली जो निर्णय होता तो पक्षाचा निर्णय त्या ठिकाणी राहत होता परंतु पक्षाने निर्णय जर बदलला आणि एखादा माणूस पुढं गेला तो अडचणीत येतो तसं मागच्या वेळेला पण आपण बघितलं एकदा शपथविधीच्या वेळेला ला जी दोन हजार एकोणावीसला आम्हाला काहीच माहिती नव्हती पण आम्ही शपथविधी घेण्यासाठी दादांचा फोन आला आणि त्या ठिकाणी घेतलो सकाळी काहीतरी आठ वाजता शपथविधी झाला आणि त्यावेळेलाच भाजपबरोबर शपथविधी झाला होता त्यावेळेलासुद्धा नेतृत्वाने किंवा पक्षाने चर्चा त्या ठिकाणी केलेल्या होत्या म्हणूनच तो शपथविधी झाला परंतु नंतर पाठीमागं येऊन त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्यात आणि परत पाठीमागं यावा लागला आणि परत मग महाविकास आघाडीचा जन्म त्या ठिकाणी झाला अशा पद्धतीने नेतृत्वाने काय काय निर्णय घेतले ते वरिष्ठांनाच त्या ठिकाणी माहिती आहेत नाही पण तसाच प्रसंग यावेळेस देखील घडला होता शपथविधी झाला त्याची तुम्हाला आधी कल्पना होती का नाही यावेळेस पण आम्हाला शपथविधीची कल्पना नव्हती मग तुम्ही यावेळेस दादांबरोबर का राहिलात मागे का नाही आलात मागच्या जसं तुम्ही दादांची साथ सोडून पवारसाहेबांकडे परत आला होता नाही त्यावेळेस जो प्रश्न होता भाजप बरोबर जाण्याचा त्यावेळेस वातावरण त्यांच्या विरोधात आपण निवडणुका त्या ठिकाणी लढल्या होत्या आणि तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यातलं वातावरण ज्यावेळेस बघितलं का त्यावेळेस लोकांना असं वाटलं होतं आज तुम्ही सत्तेत सहभागी होऊ नका निवडणुका लगेच त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांच्याविरोधात तुम्ही निवडणुका लढलेल्या आहेत त्यामुळं आज लगेच सत्तेत सहभागी होणं हे जिल्ह्यातील जनतेची इच्छा त्या ठिकाणी नव्हती आणि मग पवारसाहेबांशी पण बोलणं झालं पवारसाहेबांना सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या अजितदादांना पण सगळं सांगितल्यानंतर सर्वच त्यावेळेलासुद्धा पक्षबरोबर होता परंतु एकमेव दिलीप बनकर असा असेल की पवारसाहेब अजितदादा सुप्रियाताई या कुटुंबाचे खूप जवळचे संबंध आहेत आणि त्यावेळेलासुद्धा जरी शपथविधी झाला असेल तरीसुद्धा दादांना परत पाठीमागं घेऊन आपण पक्षानेच त्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री केलं आणि हा पक्ष एक संघ कसा राहील त्या दृष्टिकोनातूनच हा बनकर परिवार त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करतो आहे दादांनी काल सांगितलं की सगळ्या आमदारांचं पत्र आम्ही पवारसाहेबांकडे दिलेलं होतं की आपण भाजपसोबत जाऊ शिंदेच्या बंडांच्या आधी काय नेमकं घडलं होतं त्यावेळी नाही आता वरिष्ठांमध्ये काय काय चर्चा होतात हे आम्हाला सांगता येत नाहीत पण वरिष्ठ मंडळी सगळे एक दहा ते बारा नेते राष्ट्रवादीची एकत्र बसूनच कुठलाही निर्णय पण तुमची पण सही होती सर्व आमदारांची सही होती त्यामध्ये तुमची पण सही होती नाही आता ज्या वेळेस पक्ष किंवा निवडणूक झाल्यानंतर आपण सह्या त्या ठिकाणी करून देतो चार चार प्रतीमध्ये आपण त्या ठिकाणी सह्या करून दिल्यानंतर पक्षाचे नेते त्यावेळेस अजितदादा होते त्यानंतर जयंत पाटील साहेब पण गटनेते गेले त्याच सह्याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो आणि मग त्यावेळेला ज्यावेळेस भाजपबरोबर जायचं हा तर नंतरचा विषय पहिले शिवसेनेबरोबर जायच्या संदर्भात पण त्या ठिकाणी सह्या घेतल्या आणि ज्या दिवशी मागच्या वर्षी राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हापासूनच वातावरण खराब त्या ठिकाणी झालं आणि ती निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब एकनाथ शिंदेसाहेबांनी गट त्या ठिकाणी अलग केला आणि पक्षनेतृत्वाला त्या ठिकाणी ज्यावेळेस सांगितलं एकनाथ शिंदे जात असताना दादा असतील प्रफुल्लभाई पटेल असतील भुजबळ साहेब असतील साहेब असतील सगळेच नेत्यांनी दिलीप वळसे पाटील पवार पवारसाहेबांनी चर्चा झाल्यानंतर आपण कोणासोबत तरी सत्तेत राहिलं पाहिजे त्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या परंतु त्याला पवार साहेबांनी मान्यता दिली का नाही दिली ती मला माहिती नाही ते वरिष्ठ लोकच त्या ठिकाणी सर्व सांगतील आणि ती मान्यता न दिल्यामुळंच आपल्याला विरोधात त्या ठिकाणी बसावं लागलं नाही पण मग सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या होत्या सगळ्यांची इच्छा होती की आपण सत्तेत जायला पाहिजे मग त्याच वेळेस हा उठाव का नाही झाला आता निर्णय नेतृत्वांनी सांगितल्यानंतर खरं नेतृत्व निर्णय द्यायला पाहिजे जर ज्या आमदारांची इच्छा आता आपल्या नागालँडमध्ये एक निवडणुका झाल्यात mm. त्या ठिकाणी सात आमदार निवडून आलेले आहेत mm. आणि त्या आमदारांना त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या जर तुम्ही परवानगी दिली तर आम्ही तिथे जाऊ mm. मग प्रफुल्ल पटेल दादा आणि पवारसाहेब बसल्यानंतर ते जरा त्यांना एकमुखी जर त्या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याची परवानगी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देणार असेल मग या ठिकाणी पण परवानगी जर आमदारांची इच्छा असेल सर्वांची तर द्यायला हवी होती त्यामुळे असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाच जा नसता आणि आज एक भूमिका एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच आहे पवारसाहेब नेते आहेत ही भूमिका आमची होती घड्याळी निशाणी आहे आणि सातत्याने एकत्र कसे राहतील त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत पण मग हा प्रसंग म्हणजे तुम्ही आज सत्तेत सहभागी झालात अगदी शेवटच्या एक दीड वर्षामध्ये किती आधी तुम्ही सत्तेत सहभागी होऊ शकला असा जर पवारसाहेब आणि अजितदादांचं एकमत झालं असतं पाच वर्षापूर्वीच झालं असतं मग तर त्यावेळेस त्यांनी दिलेला शब्द आणि त्यावेळेचा जो शपथविधी झालेला आहे एकोणावीसमधला त्यावेळेस जर पवार साहेबांनी चर्चा करायला लावली ते पण काल बादानी सगळे भाषणामध्ये सांगितले सतराला काय घडलेले चौदाला काय घडलेले एकोणावीसला काय घडलेले ते भाषणातून आपल्याला ऐकायला मिळालं आणि सत्तेमध्ये सहभागी होऊन जनतेची कामं होणं ही आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे पण जी लोक बाहेर राहतात ती मतं देतात ती त्यांची कल्पना मांडू शकतात पण विकास करण्यासाठी सत्तेशिवाय हो त्या ठिकाणी विकास होऊ शकत नाही स्वतःची ते वैयक्तिक कामं आमदार खासदारांची राहत नाहीत परंतु तालुक्यातील जनतेची कामं होणं त्यासाठी सत्ता ही खूप महत्त्वाची हो असते आता पवारसाहेब नाशिकमध्ये येणार आहेत दौरे करणार आहेत सभा घेणार आहेत तुमच्या विरोधात देखील बोलतील ते दे। आता त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हा परिवार एक आहे कालही दादांनी भुजबळ साहेब असतील प्रफुल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे सर्वांनी हा जोडून विनंती केली का साहेब कुठेतरी दोन पावलं मागं पुढे या hmm. तुम्ही आशीर्वाद द्या hmm. आणि हा पक्ष एक संघ कसा राहील hmm. त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न होणं hmm. ती खरी काळाची गरज आहे ज्या ठिकाणी त्यांच्या सभा चालू होतील प्रत्येक माणसामध्ये थोडं तरी कर्तृत्व असतं म्हणूनच तो माणूस त्या ठिकाणी आमदार खासदार होतो पक्ष हे साध्य आहेत पण साधन नाहीत पक्षाचे निशाणे घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं ज्या दिवशी दहा जून नव्यानं पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस घड्याळी निशाणी नवीन होती ती आज तागायत पंचवीस वर्ष कान्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून साहेबांनी सुद्धा ही जी टीम आहेत त्यांच्याबरोबर कदाचित आम्ही पंचवीस तीस वर्षापासून काम करत असत याच्या अगोदर चाळीस ते पन्नास वर्षापासून काम करणारे लोक पवार साहेबांबरोबर आहेत त्यावेळेस पवार साधक बाधक विचार करून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यावा हीच अपेक्षा या ठिकाणी आमच्या आहे पवारसाहेबांनी पॅचअप करावं असं तुम्हाला वाटतं केलंच पाहिजे जर राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत पवारसाहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सहकार्य केलं असेल कोणत्याही लोकांची मतदारांची घुसमट होऊ नयेत त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी सर्वांना एकत्र बसून जर चुकत असेल तर समजून सांगितलं पाहिजे चुकत नसेल तर पुढं केलं पाहिजे आज सुप्रिया ताई पण त्या ठिकाणी देशाच्या राजकारणामध्ये काम करतात अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतात दोघांचे मार्गसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत आणि <coughs> निश्चितच सुप्रिया सुद्धा ज्यावेळेस देशाचं कार्यकारी अध्यक्ष त्या ठिकाणी केलं पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर दादांनी त्या टायमाला ग्रीन सिग्नल दिला पण पवारसाहेबांचं सा वय झालं त्यांनी थांबवून घ्यायला पाहिजे असं अजितदादा म्हणतात सर्वच नेते म्हणतात तुम्हाला काय वाटतं नाही प्रत्येकाला वय झाल्यानंतर प्रत्येकाने ही मानसिकता केली पाहिजे माणसाची तब्येत आणि वय या गोष्टी असतात परंतु कोणी थांबायचं किंवा नाही थांबायचा ज्याचा त्याचा अधिकार त्या ठिकाणी आहेत पण जवळचे चार मित्र जर सांगत असतील किंवा घरातले कोणी माणसं सांगत असतील तर त्यांचा पण आदर त्या ठिकाणी केला पाहिजे आज नुसतं राजकारण डोळ्यासमोर ठेवून उद्या माझी तब्येत जर बिघडली आणि खराब असलेल्याने मी जर पुढं आठ तास केला ते चुकीचं होतं त्या दृष्टिकोनातून आपली तब्येत किती साथ देईल आणि राजकीय वातावरणच गेल्या तसं बघितलं तर एक दीड वर्षापासून ह्या राज्यातलं खूप खराब होऊन गेलं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीसुद्धा वाईट वाटतं आज लोकांनी कशासाठी आणि कोणासाठी मतं द्यायची आज एकाला मतं दिल्यानंतर वाईट परिस्थिती होतो दुसऱ्या पक्षात जातो तिसऱ्या पक्षात जातो त्यामुळं जनमानसामध्ये राजकारणी लोकांबद्दलचं मत चांगलं राहिलेलं नाहीत त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पुढाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी सर्वांना बरोबर घेऊनच त्या ठिकाणी काम करणं या घडामोडींबद्दल तुमच्याविषयी तरी कुठं चांगलं मत राहणार आहे नाही निश्चितच आज आम्ही कोणती निवडणूक त्या ठिकाणी लढत नाही आम्ही पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढलेली आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जनतेने आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि ज्या जनतेच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आम्ही कोणत्याही दुसऱ्या चिन्हावर किंवा दुसऱ्या पक्षावर त्या ठिकाणी गेलेलो नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक लढली घड्याळ निशाणीवर निवडणूक लढलेले रे आणि ही आमचं दैवत होतं त्या नेतृत्वाखालीच काम करत असताना अजितदादा असेल सुप्रियादाई असेल किंवा असंख्य नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समूह होता त्यामुळं वातावरण खराब होण्याचं काही कारण नाही ज्या वेळेला निवडणूक लागेल दीड वर्षानंतर त्यावेळेचं वातावरण काय आहे आणि लोकांमध्ये मानसिकता काय आहे त्यावेळेस आपण म्हणू शकतो का वातावरण खराब आहे आज कुठलंही वातावरण खराब करण्याची गरज नाही उलटे सहा महिन्याच्या काळात जर विकास कामाची गंगा ह्या तालुक्यामध्ये आली ही लोकं सर्व विसरून जातील का घेतलेला दिलीप काकांनी किंवा ह्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता हे त्यावेळेस कळणार आहे सहा सात महिन्यांनी निवडणुका होतील तोपर्यंत आजच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत ते लोक विसरून जातील आणि जर विकास कामं झाली तर लोक पुन्हा एकदा आपल्यालाच निवडून देतील असा आशावाद दिलीप बनकर यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी एक प्रकारे थांबलं पाहिजे हा जो नेत्यांचा सूर आहे तो देखील त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येतो आहे आणि शरद पवार यांनी दोन पावलं पुढाकार घेऊन पॅचअप करावं राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ ठेवावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यामुळे ये येत्या दिवसामध्ये काय घडतं हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन मयूर बार्गजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा पिंपळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट